नमस्कार, सकाळचा बातमीदार संतोष शाळीग्राम। मी आता सध्या एनडीए मध्ये आहे। आपल्याबरोबर पाटील कुटुंब आहे सांगलीचं, त्यांचा मुलगा समीर एनडीएतनं पास आउट झालेला आहे। त्याच्या भावना आपण जाणून घेऊ, काय वाटतंय तुला? काय नाही, इथनं 3 वर्षाच्या ट्रेनिंग नंतर एकदम खूप चांगलं वाटतंय पास आउट होताना, कारण की इथनं आता पुढं 1 वर्ष राहिले फक्त कमिशन होणार, त्यानंतर तुझा कमिशन झालं की मग आहे पुढे आर्मीत जाणार। हो, आर्मी, मी आर्मी। वडील आहे बरोबर, काय नाव तुमचं? विजय पाटील। काय करता आपण? मी पाटबंधारे खात्यामध्ये शाखा बंद आहे। मुलांनी लष्करात जायचं मुलांनी ठरवलं का आपण ठरवलं? मुलांनी ठरवलं आणि सर्व एफर्ट्स त्यांचेच आहेत आणि दे डिझर्व फॉर दॅट। अच्छा, आई पण त्यांच्या इथे आहेत, नाव सांगा। आरती पाटील। अच्छा, मुलगा आता तुमचा लष्करात दाखल होतोय, एक मुलगा आधीपासून लष्करात आहे, दुसराही मुलगा लष्करात जातोय, मग आईची एक काही भावना असते, काय वाटतं तुम्हाला? आनंद आहे, आता दोन्ही मुलं आर्मीमध्ये देश सेवेसाठी काम करतायत, खूप आनंद होतोय। तुम्ही इथं एनडीएचे पास आउट आहात, किती साली इथं होतात? मी 2008 ते 2011 पर्यंत इथेच ट्रेनिंग घेतलं। अच्छा, आणि आता मी 8th level मध्ये आहे आणि त्याआधी मी सैनिक स्कूलमध्ये पण शिक्षण घेतलेलं होतं आणि माझ्या छोट्या भावानी पण, म्हणजे आई वडिलांनी जे लहानपणापासून जे आम्हाला एक मार्गदर्शन दिलं की सैनिक स्कूलमध्ये जाऊन एक चांगलं शिक्षण मिळावं, आणि त्यानंतर मग स्वतःच्या प्रयत्नाने परत आई वडिलांच्या मार्गदर्शनामुळे आणि टीचर्समध्ये तिथल्या आणि ते एन्व्हायरमेंट तसं आहे, त्यामुळं मग आज माझा भाऊ पण तिथे सैनिक स्कूलमध्ये त्यांनी अभ्यास केला। घरची काही बॅकग्राऊंड नाही आहे लष्कराची, मग लष्करात जावं का वाटलं? तेच म्हणजे तुम्ही जसं म्हणता ना, सम थिंग्स आर मेड डेस्टिनी, जसं त्याप्रमाणेच मला वाटतं। आणि जे आई वडिलांनी जो निर्णय घेतला की त्यांना सैनिक स्कूलमध्ये शिक्षण द्यावं, आणि सैनिक स्कूलचं मेन एमच आहे की त्यांना एनडीएमध्ये आणि लष्करामध्ये बाकीच्या फोर्सेसमध्ये त्यांना पाठवावं, म्हणजे तिथलंच जे आमचं जे वातावरण जसं आहे, त्यामुळे माझे इतके सारे मित्र, माझे सिनियर्स ज्युनियर्स आज डिफेन्स फोर्सेसमध्ये आहेत आणि तेच आज भाऊ पास आउट होतं आणि मी पण पहिले इथं असल्यामुळे एक आनंद दोघुणी झाल्यासारखा आहे। तुला इकडे एनडीएला येण्यासाठी भावाची किती प्रेरणा मिळाली, भावाकडून किती प्रेरणा मिळाली? खूप भावाकडनंच होते मेन, तर बाकी जसं स्कूलमध्ये सिनियर्स वगैरे असतात जे एनडीए जॉईन करतात, मग ते स्कूलमध्ये परत येतात सांगायला की एनडीएमध्ये असं असतं वगैरे, मग त्यामुळं पण वाटायचं की आपण पण एनडीएत जावं, मग झालं 12th नंतर एक्झाम वगैरे देताना मग ते क्लिअर झाल्यानंतर मग काय, एकदा इंडियात आलं की मग त्यानंतर तर काय। इथला 3 वर्षाचा अनुभव कसा होता? इथं म्हणजे मी सांगू शकतो की एनडीए जीवनातली सर्वात बेस्ट थिंग झाली माझ्यासाठी एनडीए, आणि इथनं जे 3 वर्ष ते पूर्ण आयुष्यासाठी माझ्यासाठी लक्षात राहते। इथं जे कोर्समेट्स मला भेटले ते त्यांची व्हॅल्यू मी सांगू शकत नाही एवढी, म्हणजे क्लोज आहेत ते माझ्यासाठी, म्हणजे एकदम लिटरली भाऊच आहेत ते माझ्यासाठी। हे सांगलीचं पाटील कुटुंब आहे, एक मुलगा लष्करात असतानाही दुसरा मुलगा लष्करात जावा असं घरच्यांनाही वाटावं, ही खूप मोठी गोष्ट आहे। धन्यवाद।